नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज मी आपल्याला निलिमाताई यांचा अनुभव सांगणार आहे काय म्हणतात नमस्कार मी निलिमा अकोला येथे माझे छोटेसे घर माझे कुटुंब म्हणजे मी व माझा पाच वर्षाचा मुलगा विजय लग्नानंतर दोन वर्षातच विजयच्या वडिलांना एका अपघातात देवाज्ञा झाली छोट्या विजयला सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली माहेरी देखील कोणीही नसल्याने खूप एकटेपणा वाटत व सुरुवातीला भीती देखील वाटायची परंतु मी ज्या स्वप्ना बहिणींकडे कामाला जायची त्यांनी मला श्री गजानन महाराजांची सेवा करण्यासाठी सांगितले व मला महाराजांची गजानन विजय पोतीही दिली परंतु मी घरी आली की माझ्या मनात पुन्हा भविष्याची चिंता व त्यामुळे येणारे वाईट विचार सतत घोळत त्यामुळे माझ्याकडून महाराजांचे पारायण व पूजा नित्यनेमाने होतच नव्हती अकोल्यापासून शेगाव फार काही लांब नाही परंतु तरी देखील पैशाचा विचार करावाच लागतो म्हणून शेगाव येथे महाराजांच्या दर्शनासाठी जाणे देखील टाळत होते कदाचित माझ्या ह्या दरिद्री विचारांमुळेच महाराजही माझ्याकडे दुर्लक्ष करत होते परंतु मी एकदा ठरवले की आता थोडे थोडे पैसे साठवून एकदा महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव येथे जायचे व त्याप्रमाणे मी पैसे साठवू लागले महिन्याभरात माझ्याकडे पुरेसे पैसे जमा झाले म्हणून मी येत्या बुधवारी शेगाव येथे महाराजांच्या दर्शनासाठी जाण्याचे ठरवले व तसे आजच स्वप्ना बहिणींना मला बुधवारी सुट्टी हवी आहे म्हणून सांगू मी ठरवलेल्या वेळी स्वप्ना बहिणींकडे कामाला गेली विचार केला काम उरकून निघताना वहिनींशी सुट्टीचे बोलू व मी माझ्या कामाला लागली मी काम करत असताना अचानक स्वप्ना वहिनी किचनमध्ये आल्या व म्हणाल्या निलिमा बुधवारी आम्ही शेगाव येथे महाराजांच्या दर्शनासाठी जाणार आहोत तू येशील आमच्याबरोबर वहिणींनी असे म्हणताच मला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला मी काही न बोलता वहिनींच्या चेहऱ्याकडे पाहत बसले तेव्हा वहिनी म्हणाल्या का ग काय झाले अशी का पाहतेस तेव्हा मी वहिनींना म्हणाले की मी देखील आज सकाळीच येत्या बुधवारी शेगाव येथे महाराजांच्याच दर्शनासाठी जाण्याचे ठरवले व आज तुमच्याकडे सुट्टी मागणार होते परंतु त्याआधीच तुम्ही मला बुधवारी शेगाव येथे येण्यासाठी विचारले म्हणून आश्चर्याचा धक्का बसला मग वहिनी म्हणाल्या अगं आमचे काल रात्री अचानक ठरले मुले बरेच दिवसापासून आनंदसागरला जायचे म्हणून मागे लागले होते कदाचित महाराजांचीच ही इच्छा असेल मग मी व विजय वहिनींच्या गाडीने शेगाव येथे गेलो त्या ठिकाणी महाराजांचे दर्शन घेतले व आनंदसागर येथे गेलो तेथे विजय व वहिनींच्या मुलांनी खूप मज्जा केली तो सुखाचा दिवस महाराजांमुळेच लाभला आम्ही शेगावहून परतल्यावर त्या दिवशी रात्री मला महाराज यांनी मला स्वप्नात येऊन दर्शन दिले व सांगितले माझ्या दर्शनाला पैशांची दरिद्री आडवी येत नाही तर दरिद्री विचार हेच आडवे येतात त्यामुळे दरिद्री विचार सोडून दे पैशाची दरिद्री आपोआप नष्ट होईल असे म्हणून अंतर्धान पावले मी खडबडून जागे झाले तेव्हा तिथे कोणीच नव्हते मग मी त्या दिवसापासून दरिद्री विचार करणे सोडून दिले व खरोखरच तेव्हापासून माझ्या आयुष्यात कधीही काही कमी पडले नाही खरंच श्री गजानन महाराज आजही भक्तांना पावतात व त्यांच्या मदतीसाठी हाक देताच धावून येतात यांची नेहमीच प्रचिती मला येते अशी माझी माऊली असावी तिची प्रीतीची सदैव आम्हा लेकरांवर कृपेची सावली गणगण गण बोते जय गजानन श्री गजानन तर ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केलात आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा हा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आता वेळा हे प्रश्न मंजूश प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की खाली वर्णन केलेले वाक्य कोणाचे आहे वस्त्ररूपी कुंडाठाई जरी हा ठेवीला असता पाहि तरी हरकत नव्हती काही सर्वास सुखद होते ते आणि पर्याय आहेत लोकमान्य टिळक दोन जटार साहेब तीन गोपालदास महंत आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्रह्मगिरी गोसावी आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली त्यांची नावे पुढीलप्रमाणे पहिलं समीर कुलकर्णी दोन संजीवनी बांगड तीन शीतल टेकाले चार रोहिणी डांगे पाच सुरेश तिबडेवाल सहा प्राची पाटील सात संगीता गोरे आठ विद्या वानखेडे नऊ सविता चौगुले दहा ज्योत्स्ना जाधव अकरा निर्मला कलाशेट्टी बारा उर्मिला दामले तेरा ज्योती नळकांडे चौदा जयश्री गाडे पंधरा नम्रता शर्मा सोळा राजेश पारंदे सतरा सुनीता पाठाडे अठरा विद्या भडंगे एकोणीस सोनाली मलागी वीस कृष्णा उमप, एकवीस जया आंधळे बावीस शांभवी कुलकर्णी तेवीस गजानन मेहरे चोवीस रेखा अहिरराव पंचवीस कुसुम पडवळ सव्वीस आयुष वाघ सत्तावीस रवी किरण सौंदनकर अठ्ठावीस मुग्धा पाटील एकोणतीस वैशाली देशमुख तीस अशोक ओसावार एकतीस मंगेश पुरी बत्तीस रश्मी दुरंदर तेहत्तीस अमोल माळी चौतीस पपिता भुरकंडे पस्तीस जयश्री कांबळे छत्तीस बाबराव मेतकर सदतीस मंगला टिकले अडतीस तेजश्री पाटील एकोणचाळीस सीमा पाटील चाळीस सोनार सुनीता एक्केचाळ कल्पना देशमुख बेचाळ माने गुदगीकर तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा बरोबर उत्तर देत राहा श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा महा गण गण गणात बोते तसेच आपण नवीन सुरू केलेले चॅनल ज्याचं नाव आहे देव माझा तर याला देखील एकदा नक्की बघा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय